एसएफसी मेगा मॉलच्या पाठीमागे संघर्ष मार्केटच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे, ते त्वरित स्वच्छ करावे अशी मागणी भारिप खोकी संघटनेच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले आहे. स्टेशन रोड येथील एसएफसी मेगा मॉलच्या पाठीमागे संघर्ष मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. महानगरपालिकेने अनेक खोकी धारकांना त्यामध्ये गाय दिले आहेत, परंतु मार्केटमध्ये अस्वच्छता असल्याने ग्राहक कोणीच फिरकत नाहीत. तेव्हा संतप्त झालेले गायधारकांनी आयुक्तांना वारंवार तक्रार करूनही दखल घेतली नाही. तेव्हा भारिप खोकी संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रफिक मुल्ला, गौतम लोटे, फारुकभाई मुल्ला, समीर वाडकर, सतीश कांबळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. एसएफसी सिमॉलच्या पाठीमागे जे संघर्ष मार्केट आहे, या संघर्ष मार्केटमध्ये अक्षरशः दुर्गतीचं आणि घाणीचं साम्राज्य सुटलेलं आहे. सदर भागामध्ये असणारे जे खोकीधारक आहेत व या भागामध्ये असणारे जे लोक आहेत, त्यांना आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. महानगरपालिकेतील कोणताही अधिकारी या भागामध्ये फिरकत नाही, तरी 8 दिवसाच्या आत या भागामध्ये हे दुर्गतीचं साम्राज्य जर नष्ट नाही झालं, तर सांगली जिल्हा भारी बहुजन महासंघ खोकीदार संघटनेच्या वतीनं त्यांच्या महापालिकेच्या कार्यालयावरती आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत. एसएफसी मॉलच्या पाठीमागे आम्हाला जे संघर्ष मार्केटमध्ये गाळे दिलेले आहेत, आधी एसएफसी मॉलच्या शेजारी जी आमची खोकी होती ती उठवून आम्हाला इथली गाळे दिलेले आहेत, आणि ह्या गाळ्यामध्ये एवढी दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य असल्यामुळे आम्हाला इथं गिराईक म्हणजे लोक इथं येत नाहीत, आणि आमची फार दुरावस्था झालेली आहे.